मुंबईतल्या धोकादायक पुलांचा प्रश्न सध्या चर्चेत आहे. दादरमधला एक अत्यंत महत्त्वाचा पूलही सध्या धोकादायक पुलांच्या यादीत आहे. यावेळी मी दादर टीटी इथे उभा आहे. या चौकातून आपल्याला दादर पश्चिमेला जायचं असेल तर टिळक पुलाचा वापर करावा लागतो. मात्र हा पूल देखील धोकादायक पुलांच्या यादीत आहे. दादर मुंबईमधलं अत्यंत महत्त्वाचं ठिकाण. ब्रिटिश काळात हा पूल बांधण्यात आला, पण आता मात्र हा पूल कमकुवत झालाय. काही ठिकाणी तडे गेलेत तर काही ठिकाणी दगड खिळखिळे झालेत. या पुलाची तातडीनं दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करणं गरजेचं आहे. हा ब्रिज आता एवढं व्हायब्रेशन होते गाडीमध्ये बसल्यावरती की हा ब्रिज पूर्ण म्हणजे गाडीवरती असं वाटतं की आपण हलतोय असं एवढं व्हायब्रेशन होते. तर पर्यायी लवकरात लवकर गव्हर्नमेंटनी लवकरात लवकर त्याची व्यवस्था करावी. लोकांना लोअर परिसारखा ब्रिज सारखे परत त्रास नको व्हायला म्हणून पर्याय व्यवस्था लवकर लवकर गव्हर्नमेंटनी करावी यासाठी प्रयत्न करावा. दादरचा हा टिळक पूल दादर पूर्व आणि पश्चिमेला जोडतो. टिळक पुलावरून दादर, वरळी, शिवाजी पार्क, सायन, माटुंगा आणि पश्चिम उपनगरांकडे जाता येतं. टिळक पूल बंद करण्यात आला तर पूर्व पश्चिम वाहतुकीसाठी माटुंगा रेल्वे ब्रिज आणि एल्फिस्टन पुलाचा वापर करावा लागेल. पण त्यापैकी एल्फिस्टन पूलही धोकादायक पुलांच्या यादीमध्ये आहे. या पुलावर जाहिरातींचे मोठमोठे फलक आणि त्यासाठीचे खांब यामुळेही या पुलाचं नुकसान होत आहे. याच टिळक पुलाखालून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल जातात, त्यामुळे वेळीच याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हा पूल बंद झाला तर दादरमध्ये असणारी अनेक व्यावसायिक संकुलं, होलसेल मार्केट यावर मोठा परिणाम होणार आहे. दररोज हजारो वाहनांची या टिळक पुलावरून ये जा होत असते. हा पूल बंद झाला तर याचा मोठा परिणाम या परिसरातील वाहतुकीवर होणार आहे. गुड जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह देवेंद्र कोलटकर, जी मीडिया, मुंबई.